हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघत आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ याच्यामध्ये जे परीक्षा आहे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजेच टाईम टेबल आलेलं आहे पंचवीस तारखेपासून लेखी परीक्षा त्या लेखी परीक्षेमध्ये बी ए द्वितीय वर्ष म्हणजे सेकंड इयर विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे प्रश्न मी इथं काढलेले आहेत ते प्रश्नाचा तुम्ही सराव केला तर तुमचा फायदा होईल या प्रश्नापैकी पण एखादा प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये पडू शकतो बघा घटक एक औद्योगिकीकरणामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जेवढे काही मला महत्त्वाचे वाटलेत ते प्रश्न मी इथं काढून ठेवले आहेत ते तुम्ही बघू शकता आणि या प्रश्नाचे उत्तरंसुद्धा मी इथं तुम्हाला देणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा एक याच्यामधूनसुद्धा एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो कारण हे पुस्तकमधलेच प्रश्न आहेत आणि परीक्षेमध्ये सुद्धा पुस्तकमधलेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात पहिला प्रश्न बघा भारतातील औद्योगिकरणाचा विकास स्पष्ट करा असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तुम्हाला सत्तर ते शंभर शब्दामध्ये त्याचं उत्तर लिहायचं असते त्याच्यानंतर बघा औद्योगिकीकरणाचे सामाजिक परिणाम लिहा बघा चॅप्टर तुमचा जो काही घटक आहे तो औद्योगिकरण असल्यामुळं तुम्हाला त्या घटकामध्ये औद्योगिकरणाबद्दलच माहिती लिहायची आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे म्हणून त्याच प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात अच्छा त्याच्यानंतर तिसरा प्रश्न औद्योगिकरणाचा वैशिष्ट्य स्पष्ट करा औद्योगिकीकरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा त्याच्यानंतर औद्योगिकीकरण म्हणजे काय सांगून त्याची संकल्पना स्पष्ट करा हे प्रश्न मला महत्त्वाचे वाटले म्हणून तुम्हाला मी सांगत आहे या प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला पुस्तकमध्ये त्या औद्योगिकरण या चॅप्टरमध्ये तुम्हाला भेटून जातील जरी तुम्हाला ते भेटत नसतील तरी मी काही प्रश्नाचे उत्तरं इथं लिहून ठेवलेले आहेत ते तुम्हाला मी देणार आहे तिथून तुम्ही वाचून त्याचा सराव करून घेऊ शकता जर तुम्हाला असेच उत्तर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा याच्यानंतर बघा जो काही पहिला प्रश्न आहे औद्योगिकरणाचा विकास स्पष्ट करा याचं उत्तर मी इथं लिहून ठेवलेलं आहे तुम्हाला मी दाखवणार आहे बघा हे औद्योगिकरणा करणाचा विकास स्पष्ट करा याचं जे काही उत्तर आहे सत्तर शंबर शब्दा मदे में है। ते शंभर शब्दामध्ये मी इथं लिहून ठेवलेलं आहे ते तुम्ही डाउनलोड इतुनस करून घेऊ शकता किंवा इथूनच तुम्ही स्क्रीनशॉट काढून याचा अभ्यास करू करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवर मी हे पी डी एफ किंवा हे जे पेज आहे टेलिग्राम चॅनलवर अपलोड करेन तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथून हे पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्याच्यानंतर बघा हे उत्तर याचं बघू शकता तुम्ही किती मोठं उत्तर आहे याच्यामध्ये तुम्हाला शंभर ते सत्तर शब्दामध्ये उत्तर लिहायचं असते म्हणून मी पण इथं जास्त उत्तर तुम्हाला लिहून दिलेला आहे हा एक पेज आहे या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर हा एक पेज आहे या प्रश्नाचं उत्तर हे दोन पेज पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा प्रकारे जर तुम्हाला हे उत्तर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथून हे उत्तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तिथून व्यवस्थित वाचून घेऊ शकता जर तुम्हाला या टाईपचे उत्तर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला ते त्या टाईपचे व्हिडिओ मी बनवून देईल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये